पीक विम्याच्या संदर्भात देखील आपण या ठिकाणी बोललात। खरं म्हणजे पीक विम्याचं देखील आपल्याला थोडी माहिती मी दिली पाहिजे। साधारण 99 साली पीक विमा सुरू झाला। 99 ते 2014 या 15 वर्षांमध्ये एकूण 7680 कोटी एवढाच पीक विमा मिळालाय, म्हणजे सरासरी वर्षाला 512 कोटी। 2014 ते 19 हा मिळालाय 17482 कोटी, म्हणजे सरासरी 3496 कोटी, म्हणजे 512 कोटीच्या ऐवजी आता आमच्या काळात मिळाला 3496 कोटी। मग तुमचं सरकार आलं, तुमच्या सरकारच्या काळामध्ये हा मिळाला केवळ 1990 कोटी सरासरी, म्हणजे 3981 कोटी। आणि 15 वर्षात किती शेतकऱ्यांना मिळाला तो 1.8 कोटी। आमच्या काळात 3 कोटी शेतकऱ्यांना तो मिळाला आणि तुमच्या काळात पुन्हा 1.20 कोटी शेतकऱ्यांना तो मिळाला। म्हणजे पीक विम्याच्या संदर्भात आपण जर बघितलं तर ज्यावेळेस मागचं आमचं सरकार होतं किंवा आताचं आमचं सरकार आहे, या कंपन्यांना नफेखोरीपासून वाचवण्याचं काम आम्ही केलं। पण तुम्ही बघा, तुम्ही आता कंपन्यांच्या नफेखोरीवर बोललात, पण माझा तुम्हाला सवाल आहे, 2020 मध्ये जेवढा विमा हप्ता भरला होता त्याच्या केवळ 20% आपल्याला पैसे मिळाले। 2021 मध्ये जेवढा विमा हप्ता भरला होता त्याच्या केवळ 54% पैसे आपल्याला मिळाले। म्हणजे या 2 वर्षांमध्ये 10,900 कोटी रुपयाचा विमा आपण भरला आणि नुकसान भरपाईपोटी मिळाले 3981 कोटी, म्हणजे विमा कंपन्यांच्या घशात किती पैसे गेले? 6216 कोटी। 6216 कोटी। मग आता माझा सवाल आहे, कोणाच्या सरकारच्या काळामध्ये विमा कंपन्या श्रीमंत झाल्या? कोणत्या सरकारच्या काळामध्ये विमा कंपन्यांच्या घशामध्ये पैसे गेले? आणि म्हणून ही जी सगळी माहिती मी आपल्याला देतोय, मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस सरकारला मागितली, सरकारनेच मला त्यावेळेस ही माहिती दिली, त्या माहितीच्या आधारावर ही सगळी माहिती मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतोय। आणि म्हणून आता या विमा कंपन्यांना नफेखोरी करता येऊ नये म्हणून आपण निर्णय केला आणि त्यांच्या प्रॉफिटिअरिंगवर कॅप केलं, त्यामुळे आता यांना ही नफेखोरी करता येणार नाही। आणि त्यासोबत कुठल्याही माध्यमातलं इंटिमेशन असेल तरी ते ग्राह्य धरलं जाईल, अशा प्रकारचा निर्णय आपण केला। आणि मला असं वाटतं की त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम हे आपण करतोय।